म्हणजे एम एम आर डी एच्या या ऑफिसच्या एरियामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांची मातोश्री आहे माझा संविधान बंगलाही आहे आणि आम्ही तसे जवळ राहणारे आहोत पण सध्या जरी जवळ नसलो तरी आपण सर्वजण मुंबईच्या विकासासाठी आपण सगळे एकत्रित असलं पाहिजे सरकार म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडं जबाबदारी आहे आधी आजी, आजी दादांकडं जबाबदारी आहे केंद्राच्या वतीनं केंद्राकडूनही मुंबई शहराला मॅक्झिमम अशा पद्धतीची मदत मिळवून देण्यासाठी नक्की मी सुद्धा प्रयत्न करत आलेलो आहे करणार आहे मला आता आठवडेसाहेब बोलत होते की त्यांनी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं मला पण सांगितलं की ते आता देशामधल्या मंत्रिमंडळाचं प्रतिनिधित्व करतायत ते म्हणले काही कामं असेल तर सांगा साहेब हे सगळं चक्रीवादळ आलं त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान इथं पण येणार होते आणि इथूनच नंतर मुख्यमंत्री आणि ते एकत्र दौरा करून पुढं ते गुजरातला जाणार होते नंतर काही कारणाने तो रद्द झाला त्याचं कारण आम्हाला कळू शकलं नाही परंतु पंतप्रधान डायरेक्ट गुजरातला गेले गुजरातची मागणी काही नसताना देखील मागणी तर तिथे नंतर होत असते परंतु लगेचच त्यांनी एक हजार कोटी रुपये जाहीर केले माझं एवढंच म्हणणं आहे की आता आपण दिल्लीला गेल्यानंतर त्यांना हजार कोटी रुपये दिले पण महाराष्ट्राला पण आपल्या काही पैसे तुम्हाला जे तुम्हाला योग्य वाटेल तेवढे देण्या त्यांना सांगा त्याच्यात पण आम्ही समाधानी होऊ कारण आम्ही सगळ्यांनी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या संकटावर दिल्लीच्या मदतीची वाट न बघता जे मागचं निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्याचा विचार करून लगेचच तिथल्या कोकणवासियांना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली माझं एवढंच म्हणणं आहे की राज्यकर्ते येत असतात जात असतात बदल होत असतात शेवटी जनतेच्या मनामध्ये जे असतं जनता त्यांना निवडून देत असते कालच्याही पाच सहा राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे सगळं पाहिलं पण हे सगळं पाहत असताना शेवटी वरच्या ठिकाणी देखील कोणी राज्यकर्ते असले आम्ही पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी पवारसाहेब किंवा त्या सी पी चिदंबरम साहेब असे अनेक मान्यवर डॉ सगळे तिथं काम करत होते असा भेदभाव कधी होत नव्हता मात्र तो थोडासा जाणवतो आहे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे कितपत नाही हा सगळ्यांनी नीटपणे विचार त्या ठिकाणी करावं एवढीच माझी या निमित्तानं अपेक्षा